मी डॉक्टर विद्या शेट्टी. ऍक्च्युली खरं सांगायचं माझा या विद्येवर अजिबात विश्वास नव्हता. त्याच्यावरती मी स्वतः काही वाचण्याचा प्रयत्न केला. यूट्यूब, इंटरनेट वगैरे वगैरे माझ्यापर्यंत जे काही नॉलेज मिळवता येईल तो प्रयत्न केला. पण तरीही ही विद्या आहे शास्त्र याच्यावर माझा अजिबात विश्वास नव्हता. याच्या आधी एका गुरुंकडे शिकले पण त्याच्यामध्ये ते गुरु फक्त गुरुच आहेत आणि आपण शिष्यच आहोत, म्हणजे आपण कधीही ते पूर्ण नॉलेज मिळवू शकणार नाही अशी माझी भावना झाली. आणि याच्या मागचं शास्त्र समजण्यामुळे हे काहीतरी खरंच जादूचाच प्रकार आहे किंवा यांना काहीतरी म्हणतो तरी सिद्धी प्राप्त आहे, मंत्रविद्या, तंत्रविद्या वगैरे असा माझा समज झाला. परंतु तरी माझी जिज्ञासा मला गप्प बसू देत नव्हती. मग खानापुरे सरांच्या कोर्सबद्दल कळल्यानंतर आल्यानंतर सरांचे सगळे शिकवण्याची पद्धत पाहिली आणि अक्षरशः सरांच्या शिकवण्याची जी पद्धत आहे त्याच्यासाठी आता मी बरंच साहित्य वाचलं, बांधव वाचलं, पण माझ्याकडे खरोखर शब्द नाही. कुठलाही शब्द अपुऱ्या पडेल. इतकं सुंदर शिकवण आहे सरांचं, सायंटिफिक आहे, सिस्टमॅटिक आहे, मेथॉडिकल आहे आणि वर्गातल्या सगळ्यात हुशार पासून सगळ्यात कमी हुशार व्यक्तीला सुद्धा ते समजावं अशा पद्धतीने सर शिकवतात. प्रत्येकाकडे एकवेळी लक्ष देतात, कोणतेही क्वेरी असतील तर त्याची उत्तरं त्याच व्यक्तीचं समाधान होईपर्यंत देतात. म्हणजे कोणत्याही क्वेरी शिल्लक कोणाच्याही मनात राहिल्या पाहिजे नाही याच्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. दुसरी गोष्ट म्हणजे की प्रत्येकाला कॉन्फिडन्स येतात. आता मी वन टू वन कितीही लोकांशी बोलू शकता येते डोनाल्ड ट्रम्पपर्यंत, परंतु चार लोकांसमोर मी बोलण्याचं मला कधीही धाडस नव्हतं. आणि सरांनी जसं त्यांच्या एका लेक्चरमध्ये सांगितलं आपल्याला की आपण केवळ हे स्टेज डायरेक्ट नसल्यामुळे मोठे मोठे प्रमोशन सांगतो, माझ्या स्वतःच्या आयुष्यात तसं झालेलं आहे. दोन तीन पोस्ट अशा होत्या की ते आम्हाला करायला खूप आवडलं असतं आणि मला त्या मिळाल्या पण होत्या माझ्या मेरिटप्रमाणे, पण फक्त त्याच्यात भाषण द्यावं लागतं म्हणून मी मागे राहिले की नको नको मला नाही करायचं, मीच इंटरेस्टेड नाही आहे असं उगीच मी फोटोफोटो तिथे सांगितलं. ऍक्च्युली मला मनापासून ते हवं होतं, करायचं तर मिळालेलंही होतं, पण भाषण काही देता येत नाही आपल्याला आणि चार लोक बघितली की आपण घाबरणार आणि उगीच आपलं इम्प्रेशन वाईट होणार या भीतीपोटी मी ते प्रमोशन पण नाकारलं. पण इथे आल्यानंतर पहिल्यांदा चार लोकांसमोर आता मी स्वतःहून आले, एरवी म्हणजे मी शेवटचा नंबर असा मला नाही तुम्ही जा आधी तुम्ही जा आधी, ही अशी मनोवृत्ती होती. हे सरांनी आमूलाग्र बदल घडून आणल्यामुळे आज माझं वय 59 वर्ष आहे, जे 59 वर्ष शक्य झाले नाही माझ्या किंवा इतरांच्याही प्रयत्नांनी. ते सरांनी केवळ 3 दिवसांच्या म्हणजे 72 तासांच्या करून दाखवलं. आणि हे पण जादू म्हणून नाही, ते सायंटिफिक आणि सिस्टमॅटिक मेथड आहे. इज एक्स्ट्रीमली ग्रेट अमेझिंग, माझ्याकडे शब्द नाही आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रवींद्र उदगीरगिरी, मी नारायणगाव येथे वैद्यकीय प्रॅक्टिस करतो. गेली 25 वर्षापासून मी समोहन तज्ज्ञ कोणी आपल्याला शिकवेल याच्या शोधात होतो. मी बरेच ठिकाणी भटकून बरेच ठिकाणी फिरून आलो, बरेच गुरूंचे कोर्स करण्याचा प्रयत्न केला, केलाय कोर्स, त्याची फी पण मी दिली. पण मला 3 दिवसात 4 दिवसात तुम्ही शिकून लगेच तुम्ही स्टेजवर जाऊ शकता किंवा उपचार करू शकता असं म्हणणारा, म्हणजे दिल्लीपासून हैदराबादपर्यंत असा कोणीही सापडला नाही. त्यांनी सांगितलं की तुम्हाला 2 वर्ष प्रॅक्टिस करायला लागेल, कोणी म्हणते 4 वर्ष प्रॅक्टिस करायला लागेल, काही काही तर आम्हाला सांगितलं 10 वर्ष माझ्या परवानगीशिवाय तुम्हाला कुठेही स्टेजवर जाता येणार नाही, पहिले तुम्ही 10 वर्ष प्रॅक्टिस करा आणि मग तुम्हाला आम्ही परवानगी देऊ. तर तेव्हा आम्हाला विचारलं, आम्ही क्लास गेला आणि शेवटच्या दिवशी हे सांगताय की तुम्हाला 10 वर्ष कुठेही तुम्हाला कोर्स शो करता येणार नाही किंवा उपचार लवकर करता येणार नाही. तेव्हा मग आम्हाला असं वाटलं की आम्ही शिकून उपयोग आहे. आणि ज्या ज्या काही महत्त्वाच्या सूचना असतात की काही इन्स्टंट टेक्निक आहे की एका सेकंदात तुम्हाला हिप्नॉटाईज करता येते असं खानापुरे सरांनी आम्हाला शिकवलं, ह्या टेक्निक जगात कोणी शिकवलेलं नाही. म्हणजे दिल्लीपासून हैदराबादपर्यंत जर बघितलं तर तुम्हाला पहिले एका सेकंदात तुम्ही कुणाला हिप्नॉटाईज करू शकता. हा ते बघतील, ते करतील, पण त्याचं जे काही जीविक आहे, सिक्रेट आहे, रहस्य आहे ते तुम्हाला कोणी सांगत ते फक्त करून दाखवतो, तुमच्याकडे करून घेत नाही. पण खानापुरे सर ते करून दाखवतात आणि त्याचं रहस्य काय ते सांगतात आणि रहस्य तुम्हाला लगेच इतक्या सोप्या भाषेत सांगतात की ते सहज समजून जातात आणि ते असं मनात काही हालचाल राखून ठेवत नाही, सगळ्याच्या सगळं तुम्हाला शिकवतात. विशेष म्हणजे की मी हा कोर्स केल्यावर पूर्णतः समाधानी आहे. अवघ्या 3 दिवसात पूर्ण कोर्स करून 4थ्या दिवशी तुम्ही स्टेजवर जाऊ शकता हे पहिल्या दिवशी आम्हाला वाटत नव्हतं, पण आज आम्हाला 100% आज 3रा दिवस पूर्ण झाला आम्हाला 100% वाटते, आमच्याकडे प्रत्येकाला वाटते की आत्ताच आम्ही स्टेजवर जाऊन कुठलाही प्रोग्राम आम्ही करू शकतो. आणि सरांनी एवढ्या टेक्निक सांगितलेल्या आहेत त्या टेक्निकच्या आणखी टेक्निकच्या नोट दिल्या आहेत, त्याच्यातल्या फक्त 10% जरी टेक्निक तुम्ही केल्या तरी तुम्ही इझी कुणालाही समजून करू शकता आणि तुमचा प्रयोग यशस्वी करू शकता. आता एकच वाक्य होतो, 3 खंड 9 लोक मी,
तीन खंड नौ लोक में गुरु से बड़ा न कोई करता कर्मिता ना कर सके गुरु करे सो होय म्हणजे परमेश्वर सुद्धा जिथे काही करत करणार नाही ते गुरु कृपेने तुम्हाला प्राप्त होते जर तुमची गुरुच्या प्रति श्रद्धा आहे तर गुरु तुम्हाला काहीही देऊ शकतो फक्त गुरुवर श्रद्धा ठेवा त्याने शिकवलेल्या ज्ञानावर विश्वास ठेवा आणि तुम्ही त्याचा ऍप्लिकेशन करा तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होईल मी खरंच खानापुरे सरांना मनापासून धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो की त्यांनी काही न ठेवता अतिशय बारीक बारीक पद्धतीने एका गोष्टीचे 10 वेळा तुकडे करून वेगवेगळ्या पद्धतीने टप्प्याने क्रमाने सांगितलं आणि आपल्याकडे करून घेतलं आणि ती टप्पा सांगताना ती क्रम सांगताना जरा चुकला की सर सांगायचे हा क्रम असा नाही असा असला पाहिजे आणि याच्यात मी आणखी एक गोष्ट लक्षात आली माझ्या की मी ज्या ज्या लोकांकडे गेलो प्रत्येक जणांमध्ये त्याला इगो म्हणते आपण राग क्रोध मी भयंकर म्हणा हे तू असं नको करू तू चुकला तू गप्प बस नंतर सांगतो मूर्खा सरळ बस पण सरांच्या तोंडून मी कधी राग आलेला मला बघितला नाही आणि ज्याला राग येत नाही तो देव माझ्या मते ज्याला राग येत नाही तो देव आहे त्याला देवत्व प्राप्त झाले असाच माणूस तुम्हाला गुरु म्हणून पाहिजे असेल तर तुम्ही मला असं वाटते प्रत्येकाने खानापुरे सरांचा त्यांच्याकडे 32 प्रकारचे कोर्स आहेत तुम्ही तुम्हाला जे जे तुम्हाला जेव्हा योग्य वाटते तो तुम्ही तो कोर्स केला पाहिजे कुठला तरी एक कोर्स करून बघा तुम्हाला असं वाटेल की माझे सगळेच कोर्स करावं आपल्या प्रत्येकाला असं वाटेल की आम्ही एकच कोर्स केला तर आम्हाला वाटतं की बाकीचे सगळे करावं आम्ही फक्त स्टेजसाठी आलो होतो आता मानवच्या साठी आम्ही लवकर आमची गुरु आमची बॅच येतो मी दोन माझे 200 संपलो मी गुरुना अभिवादन जय गुरु माननीय गुरुवर्य खानापुरे सर सरांचे मी आभार मानतो आणि आमचे गुरुबंधू या गुरुबंधूंमुळेच मला या कार्यशाळेला यायची संधी मिळाली तीन दिवस इतकं छान वाटलं इथंच राहावं असं वाटतं इतकं म्हणजे हे शिक्षण घेतच राहावं असं वाटायला लागलं आणि तुम्ही इतकं छान पैकी इतकं समजावून सांगितलं म्हणजे सगळं ते मटेरियल एवढं दिलेलं आहे सीडी आहे आणि एवढ्या कमी पैशामध्ये एवढं ज्ञान अफाट ज्ञान आहे आणि ह्याच बाकीचे ठिकाणी तर म्हणजे गुरु काय सांगत नाही नुसतं पैशाचं बोलतात ज्ञानाचं काहीच नाही म्हणजे असे म्हणजे गुरु जे म्हणतो ना ते गुरु नावाला एकदम असं कायम फसल्यासारखं ते लोक वागतात आणि पैशाचा बाजार माणसं त्यांनी पूर्ण कोणी म्हणते 65,000 कोणी म्हणते 50,000 मग एका व्यक्तीला म्हणजे तुमचाच आमचाच गुरुबंधू तुमचा विद्यार्थी भरतवा हो जॉईन करतोय पण किती फी तिने 40 मी म्हणून 50 देतो तुम्ही गॅरंटी देता का म्हणलं ते म्हणजे तसं काय होत नसतंय तुम्ही ट्रेनिंगला या जॉईन करा असं परत त्याच्या नंतर कोण आलाच नाही पण पेपर दररोज सकाळला जाहीर असायची दररोज जाहीर असायची म्हणजे जाहिरातीचा प्रचंड प्रभाव तर इथं आल्यामुळं इतका खरंच फायदा झाला का आयुष्यभर ही न संपणारी शिदोरी म्हणजे जेवढं येईल तेवढं कमीच आहे आमच्या गुरुबंधूंमुळे मला चांगला लाभ झाला मी आभारी आहे आणि असे हे ज्ञान या ज्ञानाचा उपयोग मी समाजातील गोरगरीब जनता विद्यार्थी जे खचलेले पिसलेले नैराश्य आहेत की ज्यांचे असाध्य रोग आहेत त्यांना ते अजून बरे झाले त्यांच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे या ज्ञानाचा उपयोग जास्तीत जास्त माझ्या ज्ञानाचा उपयोग लोकांसाठी मी करेन असं मी इथं आश्वासन देतो आणि गुरुचरणी मी शरण येतो धन्यवाद हे लपून छपून केलं सर ऍक्च्युली हे व्हिडिओ मी कुठे अपलोडही केलेले नाहीत
आता आमच्या गुरुगुंदांना सगळ्यात माहिती आहे, कारण क्लासमध्ये असं सांगितलं होतं गुरुची आज्ञा भंग केला तर शाप, म्हणजे ही खरोखर भीती मनामध्ये हिप्नोटिस्ट म्हणजे समूह तज्ञ असून देखील निर्माण झाली होती. जसे आमचे डॉक्टर गिरी गुरुगुंद म्हणाले की इथे येईपर्यंत आम्हाला विश्वास नव्हता की 72 तासांमध्ये 3 दिवसांमध्ये स्वतःचे स्टेज शो घेता येतील. सर खरं सांगायचं म्हणजे त्यांनी ज्या प्रमाणे दिल्ली ते हैदराबाद असा शोध आम्ही पूर्ण भारतभर सगळ्या संबंधातले समोर शिक्षकांची यादी आमच्याकडे आहे. आम्ही सगळ्यांना विचारलं की तुम्ही प्रत्येक जणांना सांगितलं तुम्ही 6 महिने प्रॅक्टिस करा, तुम्ही 1 वर्ष प्रॅक्टिस करा, 2 वर्ष प्रॅक्टिस करा, 5 वर्ष प्रॅक्टिस करा, गुरु शिष्य परंपरेप्रमाणे तुम्ही 12 वर्ष आमच्याकडे प्रॅक्टिस करा, मग आम्ही तुम्हाला आज्ञा देऊ आणि मग तुम्ही हे सगळं कार्यक्रम करू शकाल. पण हे 3 दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातले ट्रान्सफॉर्मेशन जे म्हणतात पूर्ण अंगुलाग्र बदल या दृष्टिकोनातले होते. या 3 दिवसांमध्ये सरांनी मला या हिप्नोटिझमचे म्हणजे या कोर्सचे पूर्ण बारकावे सिद्धांतासहित मलाच काय आमच्या सगळ्या गुरुबंधूंना समजून सांगितलंय आणि ते समजले. दुसरी गोष्ट, अरे बाबा एवढंच म्हणून चिडणारा माणूस मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला. अरे सोन्या, अरे बाबा नाही, अरे सोन्या, म्हणजे आमचे गुरु इतके म्हणतात ना विद्या विनयने शोभते, इतकं विनयशील भावनेने शिकवलं गेलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं जे पूर्ण शिक्षण आहे ते इथे पोचण्याऐवजी इथे पोचले आणि इथे पोचल्यामुळे ते कायम स्वरूपी लक्षात राहिले. गुरूंचं स्थान इथेच असणार आहे, माझं मनोबत इथेच गुरु संपतो, तो शब्द संपताय पण तुमची मनोदी सांगायचं संपत नाही. गुरुला साधारण प्रणाम करून म्हणून.